नमस्कार मित्रांनो, तर मी आता आलो आहे आण्विक फार्ममध्ये, जे आहे बांद्रेवाडीमध्ये पन्हाळा तालुक्यात, जिथे आण्विक फार्म आहे, जी जे ॲग्रो टुरिझम डेव्हलप करते त्या फार्ममध्ये आलो आहे. आणि इथे बघितला तर माझ्या पाठीमाग जी हे इमारत दिसते तिथे ते मशरूम फार्मिंग करतात. आणि इकडं ह्या साईडला बघितला तर इथं गोट फार्मिंग आहे. अशाच प्रकारचे वरती बघितला तर तुम्हाला तिथे माशाची मत्स्यशेती फिश फार्मिंग दिसेल. परत त्याच्यावरती असा हे कसं आहे, डोंगराचा भाग आहे, एक डोंगर आहे असा. आणि त्याच्यावर स्टेप बाय स्टेप त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फार्मिंग केले. आता इथं बघितला तर मी आता इथं दिसतं पाठीमागं आण्विक फार्म लिहिलं आहे वर. आणि याच्यात गोट फार्मिंग आहे आणि एकदम उत्कृष्टरित्याचं गोट फार्मिंग आहे. आयडियल पद्धतीने हे इथली सगळी शेती आहे. आता बघितला तर वरती मत्स्यशेती आहे, परत इथे पाठीमागं तुम्हाला मशरूम फार्मिंग, हे गोट फार्मिंग, त्याच्यावर ह्याची शेती आहे, कशाची, पेरूची शेती आहे. आणि त्याच्यावर चिकूची शेती आहे. त्यानंतर त्यांनी सागाची वगैरे झाडं लावली आहेत. परत ऊस पण शेती करतात इथे, भाताची शेती पण असते, वेगवेगळ्या भरपूर प्रकारची शेती इथे पाहायला मिळते. आणि कसं आहे, इकोसिस्टीम इथे डेव्हलप केलं आहे त्यांनी शेती रिलेटेड. ॲग्रो टुरिझमला आपण जी इकोसिस्टीम असते म्हणजे एकावर दुसरं डिपेंड. आता इथलं जर बघितला तर हे गोट फार्मिंग आहे. गोट फार्मिंगच्या बरोबर पाठीमागच्या साईडला त्यांनी गांडूळ शेती केली आहे, जे वेस्ट असतं गोट फार्मिंगचं, म्हणजे जे शेळ्यांचं वेस्ट असतं त्याच्यावर त्यांनी हे केलं आहे. काय, कंपोस्ट खत, म्हणजे त्याला आपण गांडूळ खत म्हणतो, ते केले तयार. आणि तेच त्याचाच यूज इकडे वर चिकू शेतीसाठी, भात शेतीसाठी किंवा पेरूची जी आपण शेती करतो त्याच्यासाठी ते यूज करतात. आणि याचे जे ओनर आहेत, आदित्य सर आहेत, आदित्य वर्मा, ते कोल्हापूरमध्ये राहतात. पण इकडे त्यांनी जमीन घेतली आहे जवळजवळ 44 एकर. आणि ही पूर्ण डेव्हलप करतायत. आणि इथलं मला पर्सनली म्हटलं आहे, ते जी राहायची सोय त्यांनी केली आहे, तुम्हाला माहीत असेल वेलकम पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल. आणि लास्टला जो सीन होतो जिथे जे गेस्ट हाऊस असतं तशा सेम प्रकारचं गेस्ट हाऊस त्यांनी ह्या डोंगर ज्या रांगा आहेत तिथे बघितला तर ही सह्याद्री डोंगर रांग आहे. आणि इकडे बघितला तर तिथे एक पाठीमागे नंतर तुम्हाला दाखवीन, तिथं जबरदस्त राहण्याची सोय केली आहे त्यांनी. मला तर आवडले खूप. मी तर म्हणतोय, आज जर मला माहीत असतं तर मी सगळं बॅकपॅकच करून घेऊन आलो असतो. फक्त ते 2 तासासाठी इथे आलो आहे, त्यामुळे मी काय बॅकपॅक करून घेऊन आलो नाही. ते सर पण आम्हाला खूप काही माहिती देतील. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला इथले जे गोट फार्मिंग आहे ते आधी दाखवतो, त्यानंतर मशरूम फार्मिंग दाखवतो. आणि असं असं करत आपण लास्टला जाणार आहे गेस्ट हाऊसमध्ये. म्हणजे मी आता आण्विक फार्मचा जो शेळ्यांसाठी केलेला गोट आहे तिथे आलो आहे. आणि इथे बघितला तर बिटल आणि गावटी या दोन्ही प्रकारच्या इथे शेळ्या मिळतात. आणि मेन काय माहिती आहे, ही जे शेळ्यांसाठी जे हे बांधले म्हणजे शेड बांधले ते कसं बांधले माहीत आहे, जबरदस्त. याचं जे खाली बघितला फ्लोअर बघितला, एक मिनटं आधी ऐका, फ्लोअर बघितला तर फ्लोअरमध्ये काय केलं आहे, फ्लोअर आणि खालची जी जमीन आहे त्याच्या जवळजवळ 5 फुटाचं डिस्टन्स ठेवलं आहे. आणि जो फ्लोअरचं फ्लोअर असतो तो कसा ठेवला आहे, ज्यात स्पेसेस ठेवले, तुम्हाला दिसेल आता खाली स्पेसेस ठेवले, त्यातून त्यांची जी विष्ठा असते किंवा त्यांचे जे मूत्र असतं ते डायरेक्ट खाली जातं, त्यामुळे त्यांना काही त्याचा त्रास होत नाही. आणि इकडे बघितला आणि हा बघितला तर इथं हा एक बोकड आहे आणि खूप चांगला. आणि जिथे जी सिस्टीम आहे ती जी पाण्याची वगैरे जी ऑटोमॅटिक आहे, ज्यांना लागतं जेव्हा तर पाणी ते पिऊ शकतात त्यांना पाहिजे तिथं. आणि बिटल प्रकारचे आहेत. आणि इथं बघितलं तर तुम्हाला व्हेरियस कलरची शेळ्या देऊन दिसतात. हा बघितला तर हा एक मोठा बोकड आहे. आता मी जातो आहे आण्विक फार्मच्या दुसऱ्या डिव्हिजनमध्ये जिथे मशरूम शेती केली जाते. फक्त काय, तुम्हाला मशरूम शेती कुठे करली जाते म्हणजे कशा प्रकारची त्याला रूम वगैरे लागते ते फक्त दाखवणार आहे. कारण आता इथे मशरूम शेती थोड्या दिवसासाठी त्यांनी त्या शेतीसाठी पॉज दिला आहे, म्हणजे आता कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे ते मशरूम शेती करत नाहीत. पण त्यांनी जे स्ट्रक्चर उभं केलं आहे मशरूम शेतीसाठी, जे स्ट्रक्चर लागतं ते खूप चांगलं उभं केलं आहे, ते फक्त आतून तुम्हाला दाखवतो. इथं बघितला तर ही मशरूम शेतीची रूम आहे. आणि ह्या बघितला तर इकडे एक मिनिट दाखवतो, हे जे रॅक दिसत आहेत हे तुम्हाला बांबूचे रॅक दिसत आहेत, ते मशरूम शेतीसाठी इनिशियल स्टेजवर पिशव्या ठेवतो मशरूम येण्यासाठी. त्या ह्या जे तुम्हाला रॅक दिसत आहेत त्यावर ठेवतात. त्यानंतर जरा मोठे मशरूम झाले तर हे दोरीसारखं दिसतं आहे, ह्या ते त्या पिशव्या ठेवल्या जातात. त्यानंतर हे जर पाठीमागं बघितला तर
असे रूम वेल बिल्ड केलेले एक रूम आहे. आणि मेन इथं टेम्परेचर जे असतं, टेम्परेचर म्हणा ह्युमिडिटी म्हणा कंट्रोल केली जाते. आणि त्यासाठी वरती फॉगर पण आहेत. आणि मेन काय माहीत आहे, आपण अशी कुठे पण मशरूम शेती करू शकतो. आणि याला बघितलं तर वरती खापऱ्या वगैरे घातले त्यांनी, चांगल्या फॉगर पण आहेत, ह्युमिडिटी पण कंट्रोल इथे चांगली केली जाते. पण आता आपलं बॅड लक आहे की ते मशरूम शेती इथं करत नाहीत. पण नेक्स्ट टाईम जेव्हा मी येईन इथं तर बघूया, पॉसिबल असेल तर तुम्हाला मशरूम शेती पण दाखवेन. आता आपण जातोय आण्विक फार्मच्या मत्स्य शेतीकडे, जिथे फिश फार्मिंग केली जाते. त्यांचे टोटल बघितलं तर मोठमोठे 4 टँक्स आहेत फिश फार्मिंगचे. पण पावसामुळे इकडे पाऊस खूप असतो, एकतर सह्याद्री रांगा इकडेच आहेत आणि कोकण स्टार्ट होतं इथून, त्यामुळे पाऊस खूप असतो. आणि त्यामुळे त्यांनी त्यातलं जे एक तळ आहे, जे माझ्या इकडे बघू शकता लेफ्ट साईडला त्यांचं एक तळ आहे, जिथे जवळजवळ 2700 मासे त्यांनी या टँकमध्ये सोडलेत. आणि हे वेगळ्या प्रकारचे मासे आहेत, म्हणजे तुम्हाला ते दादा नाव सांगतीलच. आणि थांबा एक मिनिट, तुम्हाला व्यवस्थित दाखवतो हे फिश फार्मिंग कसं केलं आहे. इथं बघितलं तर हा एवढा मोठा फिश टँक आहे, म्हणजे फिश एवढे मोठ्या टँकमध्ये सोडले. परत इकडे याच्या लेफ्ट साईडला बघितलं तर इकडे इथे एक रिकामा टँक आहे, त्याच्या त्यांगाला एक रिकामा टँक आहे आणि त्याच्या त्यांगाला एक रिकामा. आणि इथे काय केलं जातं, हे आता पावसामुळे त्यांनी 3 मोकळे सोडलेत. आण्विक फार्ममध्येच आमचं हे शेततळे आहे. हे शेततळे 110 बाय 85 फूट आहे. याच्यामध्ये तिलापिया जातीचे मासे सोडले आहेत, खायला अगदी चविष्ट आहे, बिना काट्याचं आहे. आणखीन 3 मार्चला मासे सोडलेले आहेत. 7 ते 7 महिने त्याची विक्री चालू होत्या आणि आम्ही आता पुढच्या महिन्यापासून याची विक्री चालू करणार आहे. आता साधारणतः 400 ते 500 ग्रॅमपर्यंतचा मासा झालेला आहे. आण्विक फार्मच्या गेस्ट हाऊसमध्ये आलो आहे, जिथे तुम्ही राहू शकता मस्तपैकी. आणि राहायला खूप चांगली सोय केली आहे. इकडं माझ्या मागं बघितलं तर पाठीमागं दरी आहे आणि त्याला लागूनच हे जे गेस्ट हाऊस आहे तिथे स्टे करू शकता. एक रूम आहे आत आणि पूर्ण बांबूनी बनवलेली ही गेस्ट हाऊस आहे. आणि आतून खूप जबरदस्त आहे. आणि इकडे सर आहेत आदित्य सर पुढे, त्यांच्याशी पण थोडं बोलूया. आणि आधी तुम्हाला आतून दाखवतो, आतून बघून घ्या, मग आपण थोडं क्वेश्चन आन्सर त्यांच्याशी करूया. नमस्कार, मेरा नाम आदित्य है. खेती करना मेरा बचपन का सपना था, तो इसीलिए करीब 20 साल कॉरपोरेट लाइफ में काम करने के बाद मैंने डिसाइड किया कि मैं खेती कर रहा हूँ. यहाँ पे मेरा खेती करने के प्रमुख 2 उद्देश्य हैं. एक तो ये, मैं ये चाहता हूँ कि एक सेल्फ सस्टेनिंग इंटीग्रेटेड फार्मिंग हो, ताकि एक फार्मिंग का आउटपुट दूसरी के लिए इनपुट हो जाता है. एक एग्जाम्पल लेता हूँ, मक्का हमने उगाया तो मक्का जो है हरा मक्का और सूखा मक्का बकरी खाती है. धान उगाते हैं तो धान का जो स्ट्रॉ बचता है उससे मशरूम के लिए यूज़ हो सकते हैं. अब इन दोनों चीज़ों के जो आउटपुट होते हैं, जैसे बकरी का मैन्यूर होता है और मशरूम का सब्सट्रेट जो बचता है, उससे हम वर्मी कंपोस्ट बनाते हैं. वर्मी कंपोस्ट बनाने के बाद जो हमारे फूलों और फलों के पेड़ों में जाता है तो वो उन पर अच्छी जो है प्रोडक्शन होता है. तो इस प्रकार हमारी जो कॉस्ट है, जो कॉस्ट स्ट्रक्चर है, जो लागत है, वो थोड़ा कम होती है और ओवरऑल हम बड़ा मार्जिन कर सकते हैं. दूसरा मेरा प्लान ये है कि लॉन्ग टर्म में मुझे यहाँ पर प्रोसेसिंग करना है. तो जैसे हमारे पास बहुत सारे फ्रूट्स के प्लांट हैं, जहाँ पे एनिमल हस्बेंड्री है, यहाँ पे जैसे गुआवा है, चीकू है, आम है, पशुओं में बकरी है, मुर्गी का प्लान है हमारा, मछली है, तो ये सब हम प्रोसेस करके बेचना चाहते हैं. तो उससे 2 फ़ायदे होंगे. एक फ़ायदा तो ज़्यादा उसका इनकम आएगी. दूसरा मैं ये भी चाहता हूँ जो आसपास के लोग हैं उनको जोड़ा जाए,
उनके साथ में मिलाया जाए ताकि जो यहाँ पर काम करते हैं उनकी आमदनी बढ़ाई जा सके, उनकी भागीदारी बढ़ाई जा सके। मैं ये भी चाहता हूँ कि आसपास के लोगों को ट्रेन करके जो मैं काम कर रहा हूँ वो उनको सिखाया जाए ताकि वो सीखें, हम सब मिलकर ग्रो करें, ये मेरा उद्देश्य है। उसके अलावा हमने यहाँ पे एग्री टूरिज्म के लिए भी विला बनाया हुआ है। मैं चाहता हूँ कि लोग यहाँ पे आएँ। मैं तो शायद 20 साल के बाद अपनी कॉरपोरेट लाइफ छोड़ के आके यहाँ पे रह रहा हूँ और बहुत खुश हूँ, लेकिन कुछ लोग नहीं छोड़ पाते, सब लोग नहीं छोड़ पाते, तो इसलिए मैं चाहता हूँ कि कोई यहाँ पे आए, यहाँ पे रहे, नैसर्गिक सुंदरता से को देखे, फ्रेश खाना खाए, आप चाहे वो फ्रेश फिश हो, चाहे फ्रेश चिकन हो, चाहे फ्रेश फ्रूट्स हो, और अपने हाथ से सब्जियाँ चुन के खाए, खाना उसका एक आनंद ही अलग है। तो मैं चाहता हूँ कि वो लोग भी यहाँ पे आएं, रहें और इस सुंदरता का आनंद लें। ही जी राहण्याची सोय केली आहे ती अत्यंत जबरदस्त आहे, मला पर्सनली खूप आवडले। मला जर माहीत असतं एवढी चांगली सोय आहे तर मी इकडे बॅग पॅकच करून घेऊन आलो असतो राहण्यासाठी। इथं बघितलं तर टोटली स्ट्रक्चर आहे बांबूपासून बनवले, सगळी सिस्टीम ही इको फ्रेंडली, म्हणजे आपण जास्ती यात मटेरियल प्लॅस्टिकसारखं वगैरे काही यूज केलं नाही, सगळं इको फ्रेंडली, म्हणजे आपल्या इन्व्हायरमेंटमधून घेतलेले सगळी इथे जे बघितलं तर तुम्हाला सगळं दिसेल। फक्त इथं लाईटिंग सिस्टीम आहे ती तेवढी सर आज ना उद्या ते सोलर करून घेतील। आणि इकडे बघितला तर तुम्हाला रूममध्ये एवढा चांगला बेड मिळू शकतो जो 5 स्टारमध्ये पण असतो। परत इकडे चेअर्स पण आहेत, त्या पण त्यांनी बांबूपासून बनवलेत। आणि मेन काय माहिती आहे, बाहेरचा जो इथनं व्ह्यू दिसतो जबरदस्त व्ह्यू दिसतो। आता दुपारची 2 वाजलेत आणि मी आता आलो आहे ते अन्विक फार्मच्या पेरूच्या शेतात। माझ्या पाठीवर बघितलं तर पूर्ण वरती डोंगर दिसतोय आणि डोंगराच्या कडेला तिथं वरती ऊस आहे। आणि तुम्हाला साईडला बघितलं तर साईडला त्यांनी सागाची वगैरे चांगली बाउंड्रीवर झाडं लावलेत। आणि आता आलो आहे ते पेरूच्या शेतात जिथे पेरूची चांगल्या प्रकारची झाडं लावलेत। आणि इथे जी पेरू आहेत ते खूप चवीला जबरदस्त आहेत। आणि 1 किलो वजनाची पेरूची झाडं आहेत आणि 3 वर्ष झाले त्यांनी इथे लावले। आणि तुम्ही एकदा इथं ॲग्रो टुरिझम म्हणून टुरिस्ट म्हणून जरी आला तर एकाच ठिकाणी खूप काही तुम्हाला पाहायला मिळतं। परत इकडे पाठीमागं बाउंड्रीवर तुम्हाला मोठमोठी सागाची झाडं दिसतील। हा इकडे पाठी ह्या साईडला हा डोंगर आहे हा वरती। आणि इथून सरळ आपण पुढे गेलो तर तिकडे अजून लांब त्यांचं स्वतःचं क्षेत्र आहे। आणि इकडे बघितला तर तुम्हाला वरती डोंगरावर ट्रेकिंगला हायकिंगला जाऊ शकता। आणि तिथे मेन कसं होतं, एकाच ठिकाणी आपल्याला हायकिंगला जातो ट्रेकिंगला जातो एकाच ठिकाणी एवढ्या सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे आपण इकडे येऊ शकतो। आणि सर पण अजून थोड्याच दिवसात खूप काही डेव्हलप करतील तेव्हा तर जबरदस्त होईल। अनेकदा मी एकदा येईन इथे, त्याच्या आधी आता पेरूचं झाड आहे आणि त्याला ह्या त्यांनी पिशव्या वगैरे घालून ठेवल्यात। तिथं बघितलं तर हा एवढा मोठा पेरू आहे आणि त्याला त्यांनी पॅक करून ठेवलं आहे। आणि ते छोटे पण पेरू आहेत तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही जेव्हा याल इथे पर्सनली तेव्हा खूप काही खूप पेरू लागलेले असतील। विश्वास सर, या तुमचे जे पेरूचे झाड आहेत ना त्याचे पेरूंचे असे काय स्पेशल फीचर्स काय सांगा? आणि वरती ते पांढरं पांढरं काय लावलंय कवत? हे VNR जातीचे पेरू आहेत, याचे वजन 1/2 किलो ते 1 किलोपर्यंत होऊ शकते। आणि हे वरती लावलं हे याच्या आतमध्ये फूम आहे, हे फूम इकडे तिकडे हल्ल्यानंतर डाग पडू नये त्यासाठी। आणि वरती प्लॅस्टिक आहे या उन्हानं तापू नये गरम होऊ नये यासाठी। हा जो पाठीमागं डोंगर दिसतो तो पण सरांच्या एरियातच म्हणजे अन्विक फार्मच्या एरियामध्ये येतो, तिथे तुम्ही हायकिंगला जाऊ शकता। परत इकडे राईट साईडला डोंगर दिसतो त्यातला पण थोडा पार्ट आहे। आणि मेन काय माहिती आहे, आत्ता मी जिथं उभारलो आहे तिथून पुढची कासारी नदी पण दिसते। परत इकडे भात शेती आहे, परत इकडे आणि समोर त्याच्या डोंगर रांग आहेत, त्यामुळे तुम्हाला इकडे हिरवागार परिसर पाहायला मिळणार। मी आता परत जातोय कोल्हापूरला। फक्त हा जो पाठीमागं ट्रक दिसतोय आयसुझूचा
4x4 ट्रक आहे, त्यातून मी सरांच्यासोबत आलो होतो आणि तिथे येण्या जाण्यासाठी पण सरांनी चांगली सोय केली. तुम्ही हवं तर येऊ शकता डायरेक्ट कोल्हापूरहून तुमची बाईक घेऊन, किंवा सरांनी जर ॲड्रेस प्रोव्हाइड केला तर सर पण उत्तम सोय करतील तुमची येण्या जाण्याची. फक्त इकडे यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर दिला आहे, त्या सरांच्या नंबरवर कॉल करा. तुम्ही प्री बुकिंग करू शकता, तुम्हाला कधी पाहिजे त्या दिवशी बुकिंग करून तुम्ही कधी पाहिजे तेव्हा तुम्ही इथे येऊ शकता. फक्त येण्याआधी सरांना एकदा कॉल करून बघा. आणि आता परत मी जातो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि ह्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमच्या शेतीसाठी म्हणजे सरांना अजून काय सर इथे डेव्हलप करू शकतात किंवा करू शकतील इन फ्युचर, ते तुम्हाला तुम्ही त्यांना सरांना सजेशन काही असेल ते तुमचं देऊ शकता.